जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या मनमानी कारभाराला कंटाळून सर्व क्रीडा शिक्षक क्रीडा संघटना यांच्या वतीने सर्व शालेय क्रीडा स्पर्धांना असहकार करून सर्व शालेय खेळाडूंसह जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचे विविध संघटनांनी ठरवले असल्याचे प्रतिपादन क्रीडा संघटनेचे महाराष्ट्राचे अध्यक्ष राजेंद्र कोतकर यांनी केले आहे. शालेय क्रीडा स्पर्धेसाठी देण्यात येणारा निधी जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या मार्फत 50% जवळजवळ कपात केली. त्याचबरोबर शालेय स्पर्धा आयोजनासाठी मागितलेला अग्रिम निधी क्रीडाधिकाऱ्यांनी नाकारला. त्याचबरोबर क्रीडा पदाधिकारी, शारीरिक शिक्षक आणि तालुका अध्यक्ष यांना सन्मानाची वागणूक क्रीडाधिकारी यांच्या मार्फत दिली जात नसल्याकारणानं यावर्षी होणाऱ्या ज्या शालेय स्पर्धा आहेत या शालेय स्पर्धेला सर्व क्रीडा शिक्षक, सर्व तालुका क्रीडा संघटना, त्याचबरोबर सर्व खेळ संघटना याच्यावरती असहकाराच्या भूमिकेमध्ये जाणार आहेत. कुठल्याही प्रकारच्या स्पर्धा न घेता, आयोजन न करता व पंच म्हणून कामगिरीसाठी आम्ही बहिष्कार घालत असून कुठल्याही प्रकारचं सहकार्य शासनाला होणार नाही. जोपर्यंत जिल्हा क्रीडाधिकारी यांच्यावरती कार्यवाही होत नाही तोपर्यंत आमचा बहिष्कार हा चालू राहणार आहे. विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये म्हणून आम्ही फक्त विद्यार्थ्यांना क्रीडा स्पर्धेसाठी घेऊन जाणार आहोत, पण सर्व शालेय स्पर्धांचं नियोजन हे शालेय स्तरावरती क्रीडाधिकाऱ्यांनी तालुका स्तरावरती येऊन करावं ही आमची मागणी असून लवकरात लवकर या संदर्भात शासनाने निर्णय घ्यावा. अन्यथा राष्ट्रीय क्रीडा दिनावरती आम्ही बहिष्कार घालणार असून काळा दिन म्हणून साजरा करून संपूर्ण तहसील कार्यालय व जिल्हाधिकारी कार्यालयावरती विद्यार्थ्यांसह मोर्चा काढून निषेध करणार आहोत. संपूर्ण जिल्ह्यातील ज्या संघटना आहेत, मग क्रीडा संघटना असेल, मुख्याध्यापक संघ असेल किंवा ज्युनियर कॉलेज संघटना असेल, त्यांनी सगळ्यांनी एकत्र येऊन आम्ही या ठिकाणी जे सर्व क्रीडा शिक्षक आहेत आणि जे विद्यार्थी आहेत त्यांच्यावर जो अन्याय होतोय या विरोधात वज्रमुठ या ठिकाणी केली आहे. यावर्षी या क्रीडा कार्यालयानं ऑनलाईन फॉर्म भरायला सांगितले. आज मितीला क्रीडा स्पर्धा सुरू व्हायला पाहिजे, परंतु फक्त 10% नोंदणी या ठिकाणी झालेली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील तमाम विद्यार्थ्यांचं नुकसान या ठिकाणी होत आहे आणि याला जबाबदार सर्व क्रीडा अधिकारी कार्यालय आहे. एवढ्याबाबत मी असं सांगतो की जर मुलांच्या स्पर्धा झाल्या नाही तर या ठिकाणी संपूर्ण पालकवर्गामधून सुद्धा नाराजी होणार आहे. आम्ही सर्वच क्रीडा शिक्षक या स्पर्धेसाठी असहकार पुकारत आहोत. आम्ही आमची मुलं त्या ठिकाणी खेळायला घेऊन जाऊ, परंतु कुणीही क्रीडा शिक्षक या क्रीडा स्पर्धेमध्ये शिटी घेऊन उभं राहणार नाही. त्याचं कारण असं आहे की या ठिकाणी चाललेली एकाधिकारशाही ही आम्ही बंद करणार आहोत. जर आम्हाला सन्मानाची वागणूक मिळाली नाही, क्रीडा शिक्षकाला जर सन्मानाची वागणूक मिळाली नाही, तर आम्ही जो क्रीडा दिन आहे हा क्रीडा दिन काळा दिन म्हणून या ठिकाणी साजरा करणार आहोत आणि जिल्हाधिकारी कार्यालयावर या ठिकाणी आंदोलन किंवा धरणे त्या ठिकाणी धरणार आहोत. आणि आजच संपूर्ण जिल्ह्यातील क्रीडा शिक्षक हे शिक्षणाधिकारी कार्यालय आणि जिल्हाधिकारी कार्यालय यांना निवेदन देऊन आम्ही याचा निषेध करणार आहोत. धन्यवाद. आज या ठिकाणी सर्व क्रीडा संघटनेमध्ये एक सभा झाली आहे. या सभेमध्ये मी निर्णय झाल्यापैकी आज जिल्हा क्रीडा अधिकारी नवनी मॅडम ज्या पद्धतीने आज कारभार करत आहे तसे अयोग्य पद्धतीने कारभार करत असतानाच जिल्हा विविध जिल्हा संघटना ज्या आहेत त्यांना विश्वासात न घेता विश्वास घ्यायचं तर लांबच, परंतु जे काम करतायत संघटनेच्या वतीने जे काम करतात त्या कोचेसला वगैरे त्रास देण्याचं काम या जिल्हा क्रीडा अधिकाऱ्याच्या मार्फत केलं जातं. आज आपण म्हणतो आहे की क्रीडांगणावर जास्तीत जास्त खेळाडूंनी यायला पाहिजे, खेळलं पाहिजे, मुलांनी खेळलं पाहिजे असा आपण विचार करत असतानाच अशा वेळी जिल्हा क्रीडा अधिकारी खेळाडू ग्राउंडवर बाहेर कसे जातील अशा पद्धतीने निर्णय घेऊन वेगवेगळ्या पद्धतीने निर्णय घेऊन त्यांनी त्या अनेक खेळाडू या ग्राउंडच्या बाहेर काढलेले आहेत. अशा परिस्थिती सध्या उद्भवलेली आहे. आज जर आपण तुम्ही ग्राउंडवर जर गेला पाहिलं तर अतिशय कमी प्रमाणात खेळाडू मैदानावर येत आहेत. पूर्वी याच्यापेक्षा कितीतरी पटीने मैदानावर खेळाडू येत होते, परंतु यांच्या वेगवेगळ्या निर्णयामुळं ग्राउंडवरची संख्या अतिशय मोठ्या प्रमाणात घटलेली आहे. एवढंच काय, विविध खेळाडू संघटनांना आणि क्रीडा संघटनांना वेगवेगळ्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये क्रीडा संघटनांना ऑफिसेस दिली आहेत क्रीडा संकुल समितीमध्ये, परंतु नगर जिल्ह्यामध्ये क्रीडा संघटनांना जे ऑफिसेस होती ते ऑफिसेससुद्धा या जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांनी खाली करून घेतलेली अशा पद्धतीचं वावर हुकुमशाही पद्धतीचा कारभार या ठिकाणी चाललेला आहे. आणि या कारभाराच्या विरुद्ध आज सर्व संघटना एकवटलेल्या असतानाच ज्या स्कूल गेम्स होणार आहेत या स्कूल गेम्समध्ये जर आमचा योग्य निर्णय जर शासनाने घेतला नाही तर आम्हीसुद्धा या संघटनेला कुठल्याही प्रकार या स्पर्धेला कुठल्याही प्रकारचं सहकार्य करणार नाही.